किल्ले शिवनेरी, महाराष्ट्रातील जुन्नर येथे असलेला हा किल्ला। याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात ह्याचं एक प्रखट उदाहरण म्हणजे त्यांचे आज्ञापत्र। त्यांच्या आज्ञापत्रातून आपल्याला खूप प्रखरतेनं जाणवतं की शिवाजी महाराज जनतेचा किती खोलवर विचार करायचे। पूर्वी बऱ्याचदा सैन्य जेव्हा एखाद्या गावामध्ये घुसायचं तेव्हा तिथल्या जनतेची भरपूर लूट केली जायची, त्यांच्या पिकाची नासाडी केली जायची, आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला एक आदेश दिले होते की शेतकऱ्याच्या पात्यालाही हात लागता कामा नये, अशी बरीच आज्ञापत्रं आहेत त्यांची या संदर्भात। आणि विशेष म्हणजे खाली शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांच्या एका आज्ञापत्राची प्रत लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी उल्लेख केलेला आहे की शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडांना, फणसाच्या झाडाला तुम्ही हात लावता कामा नये, कारण शेतकऱ्याने मुलाबाळाप्रमाणे ह्या झाडांना वाढवलेलं असतं। ह्या झाडांना वाढवायला काय 1-2 वर्ष लागत नाही तर पिढ्यानं पिढ्याचा काळ जावा लागतो। आणि जर तुम्हाला ह्या झाडांचं लाकडं हवंच असतील तर त्या शेतकऱ्याची परवानगी घेऊन त्याला त्याचा मोबदला देऊनच तुम्ही त्या झाडाला हात लावायचा। म्हणजे इतिहासात क्वचितच एखादा राजा असा दिसतो जो जनतेचा एवढा बारकाईने विचार करतो। चालत चालत बोलायला मस्त दम लागतो, पण बोलणं गरजेचं आहे। मी बोलणार या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याला असणारे 7 दरवाजे। यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की किल्ला किती सुरक्षित असेल। म्हणूनच तर शहाजीराजांनी युद्धकाळात जिजाबाई गरोदर असताना त्यांना इथे आणलं होतं। किल्ल्यावर असणाऱ्या ह्या 2 गंगा जमुना टाक्या, असं म्हणतात की यांचं पाणी कधीच आटत नाही। किल्ल्यावर अजूनही पाण्याच्या बऱ्याच टाक्या। ही इमारत म्हणजे शिवकुंज, शिवाजी महाराजांचं जन्म स्मारक। आतमध्ये शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक पाळणा सुद्धा लावलेला आहे आणि यावर आपण वरतीही जाऊ शकतो। वरून पूर्ण किल्ला पाहणं खरंच एक विलक्षण अनुभव असतो। किल्ल्यावरील सगळ्यात मोठा पाण्याचा स्रोत म्हणजे ही बदामी टाकी, आणि इथून सरळ खाली गेलं की सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पॉइंट म्हणजे हा कडेलोट पॉइंट। बदमाशांना इथूनच खाली ढकलून शिक्षा दिली जाईल। बापरे किती खोल आहे हा पॉइंट। पाहूनच घाबरायला होतंय। असणार हे शिवाई मातेचं मंदिर,
आपल्याला माहितच आहे की शिवाजी महाराजांचं नाव याच मातेच्या नावावर ठेवण्यात आलं होतं. आणि त्याच डोंगरात असणाऱ्या या बौद्ध गुफा दुर्लक्षित आहेत, या कारण इथे जायला सुद्धा रस्ता नाहीये. मी कसा तरी रस्ता काढून इथे गेलो, पण खूप अडचणीत मला समोर समोर जावं लागलं. अक्षरशः चालायला रस्ता नाही, दगडावर पाणी पडते, त्यामुळे सगळीकडे शेवाळ साचलेलं आहे. प्रत्येक लेणी समोर पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या की बऱ्याच लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी शिलालेख सुद्धा आहेत. आणि या लेणीमध्ये आपण एक स्तूपासारखा एक आकार पाहू शकतो आतमध्ये. मी आतमध्ये जायचा प्रयत्न करतोय, खूप मुश्किलीनं ह्या दगडावरून सांभाळत वर जावं लागतंय, पण मला ते बघायचंय की आतमध्ये काय, त्यामुळे मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. छत तर एकदम पेंटिंग सारखंच दिसतंय. आणि बाप रे, त्यावर पण नाव लिहिलेत.